वेलकम बैक टू द शो ऐज प्रॉमिस्ड. आज आपले स्पेशल गेस्ट आपल्या सोबत आहे आणि घरगुती सगळ्या वस्तू वापरून या सणासुदीमध्ये घराचं डेकोरेशन कसं करावं, स्वस्त आणि मस्त कसं ते जमवून आणावं हेच सांगण्यासाठी आजची स्पेशल गेस्ट आपल्या सोबत आहे. वेलकम बैक टू द शो. आणि आज आहे आपल्या सोबत भक्ती देशमुख, जिचं यूट्यूबवर चॅनल सुद्धा आहे आणि मस्त मस्त वस्तू ती तयार करते. हाय भक्ती. हाय हाय आकांक्षा, कशी आहेस? मी मस्त, एकदम छान. तू कशी आहेस? मी पण अगदी मजेत आहे. आणि तुझं चॅनल मी फॉलो करते, त्याबद्दल काय सांगशील? एक तुझी ओळख देणं सगळ्यांना. ओके, थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले तर तू माझं चॅनल फॉलो करतेस हे ऐकून मला छान वाटलं. आणि माझी ओळख सांगायची तर मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे, कम्प्युटर इंजिनियर. आणि प्रोफेशन वाईज म्हणशील तर आमचा फॅमिली बिझनेस आहे, तो घरचा बिझनेस मी हँडल करते. आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत आमच्या औरंगाबादला, ते घरच्या बिझनेस मध्ये मी बघते. आणि त्यासोबत चॅनलचं म्हणशील तर क्राफ्ट आणि आर्टची आवड असल्यामुळे मी युट्यूबचं हे आर्ट आणि क्राफ्टचं युट्यूब चॅनल असं सुरू केलं, ज्याच्यावर मी आर्ट आणि क्राफ्टचे व्हिडिओ ट्युटोरियल्स अपलोड करत असते. ते डेकोरेटिव्ह ती गोष्ट मी कशी बनवली आहे, मी पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित ट्युटोरियलच्या फॉर्म मध्ये अपलोड करत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फेस्टिवल्सशी रिलेटेड काही आर्ट अँड क्राफ्ट असतील किंवा बर्थडे अनिव्हर्सरी साठी काही गिफ्ट आयडियाज असतील डेकोरेटिव्ह, अशा प्रकारचे हे सगळे डेकोरेटिव्ह व्हिडिओज ट्युटोरियल्स माझे असतात. थोड्याच वेळात आपलं बोलणं कंटिन्यू करूयात. रेडिओ सिटी 91.1 FM, रग रग में दौड़े सिटी. वेलकम बॅक टू द शो. आणि खरंच या दसरा दिवाळीमध्ये आपल्याला या गोष्टी खूप जास्त उपयोगात येणार आहेत. मार्केटमध्ये पाहिलं तर प्रचंड महाग या सगळ्या वस्तू असतात. सो याचबद्दल आज आपण भक्तीशी बोलतोय. दसरा आहे आज आणि दसऱ्यानिमित्त आपण बोलतोय खास. सो या दसऱ्याच्या सणाला तू आता काय एक डेकोरेटिव्ह आयडिया तुझ्या डोक्यात काय तयार होतीये ते सांग. चालेल, नक्कीच सांगेन. दसऱ्यासाठी भरपूर काही डेकोरेशन करता येण्यासारखं आहे खरं तर. पण दसरा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिली जी गोष्ट येते ती म्हणजे की आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण. बरोबर, ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये दसऱ्याला लावतच असते तोरण. तर माझ्या चॅनलचा बेसिकली बऱ्याचदा असा उद्देश असतो की जे तुम्ही डेकोरेशन करताय ते एक परमनंट म्हणून जर तुमच्या घरात राहिली ती वस्तू तर नेहमीच तुम्हाला ती परत परत रिपिटेटिव्ह युज करता येते आणि ती वायाही जात नाही. त्यामुळे माझ्या चॅनलवर एक असा व्हिडिओ आहे आणि मी स्वतः ते तोरण असं बनवलं होतं. ते असं होतं की आंब्याच्या पानांचा आकार म्हणजे खणाचा कपडा मी युज केला होता आणि खणाचा कपडा युज करून आंब्याच्या पानांचं तोरण असं मी बनवलं होतं, ज्याला आपण खण तोरण असं म्हणू शकतो. अरे वा. सो आजकाल बऱ्याचदा खण तोरण बाजारात अवेलेबल असतात पण ते म्हणजे वेगवेगळ्या शेप ते असतात. सो मी त्याच आयडियाला पकडून फक्त आंब्याच्या पानाचा आकार त्याला दिला, फुला पानांचं असं आपलं परमनंट तोरण हे तयार होऊ शकतं. मग तुम्ही नेहमीच कुठल्याही सणाला युज करू शकता. बातें कंटिन्यू करते हैं बस थोडी देर में. रेडिओ सिटी 91.1 FM, रग रग में दौड़े सिटी. भक्ती, मग मला सांग की अशा घरातल्या काही वस्तू वापरून आपण घरामध्ये असं कायमचं होईल असं किंवा काही सणांनिमित्त होईल कमी खर्चात होईल असं आपण काय काय डेकोरेशन मग करू शकतो? बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर सांगण्यासारख्या. पण तू जसं म्हणालीस की घरातल्या वस्तू युज करून आपण काही डेकोरेटिव्ह करू शकतो का, तर हा खरंच एक खूप छान कॉन्सेप्ट आहे. कारण याच्यामध्ये आपल्या घरातल्या वस्तू वाया जात नाहीत आणि त्या काहीतरी सुंदर गोष्टीसाठी युज सुद्धा आपण करतो. डेकोरेटिव्ह बॅकड्रॉप आयडिया ज्याला मी म्हणेन. सो बेसिकली आपल्या घरात सुद्धा असे ब्लाऊज पीस वगैरे पडलेले असतात. आपल्याला ओट्यांमध्ये वगैरे जरीचे ब्लाऊज पीस मिळतात, ब्रॉकेटचे ब्लाऊज पीस मिळतात, पण एवढ्या सगळ्या ब्लाऊज पीसचा आपण कधीच उपयोग करत नाही. त्यामुळे मग मी काय केलं होतं की या सगळ्या ब्लाऊज पीस एका असे छोटे छोटे स्क्वेअर्स बनवले होते पुठ्याचे आणि प्रत्येक पुठ्याच्या स्क्वेअरला एक एक ब्लाऊज पीस असं रॅप केलं होतं आणि एक असं सुंदर सगळे हे असे छोटे छोटे स्क्वेअर्स जोडून असा एक सुंदर बॅकड्रॉप तयार केला होता, जो तुम्ही कुठल्याही पूजेच्या मागे जरी ठेवला किंवा आता दसऱ्याचं आपण शस्त्र पूजन करतो किंवा घरातल्या वयांचं पूजन करतो त्याच्या मागे जरी आपण ते ठेवून दिलं किंवा देवीच्या महालक्ष्मीच्या पूजेला म्हणा कुठल्याही पूजेला आपण मागे जरी ते ठेवून दिला तो बॅकड्रॉप तरी ते एक परमनंट आपलं डेकोरेटिव्ह बॅकड्रॉप असा होऊन जातो. तर त्याचा सुद्धा एक ट्युटोरियल, पूर्ण व्हिडिओ ट्युटोरियल माझ्या चॅनलवर आहे. सो डेफिनेटली सगळेजण ते बघून आरामात बनवू शकतात. अगदी सोपी अशी डेकोरेटिव्ह आयडिया आहे. बरोबर, म्हणजे मार्केटमधला जास्त पैसा खर्च करून काही सामान आणून ते करण्यापेक्षा घरातल्याच वस्तू वापरणं हे जरा जास्त छान आहे. आणि तू ते सगळं शिकवलंय सुद्धा तुझ्या चॅनलवर. मस्त आयडिया आहे की नाही? आणखी बोलूयात भक्तीशी थोड्याच वेळात. रेडिओ सिटी 91.1 FM, रग रग में दौड़े सिटी. एकदा पुन्हा एकदा सगळ्यांना तुझ्या चॅनलचं नाव सांग, म्हणजे ते जाऊन ते ऍक्च्युअली स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसिजर पाहतील. नक्कीच नक्कीच, मला आवडेल. सो माझ्या चॅनलचं नाव आहे क्राफ्ट डेकॉर बाय भक्ती. सो युट्यूबवर जाऊन जरी तुम्ही सर्च केलं क्राफ्ट डेकॉर बाय भक्ती, सो डेफिनेटली पहिलंच सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला चॅनलचं नाव सापडून जाईल. आणि प्लेलिस्ट पण आहेत माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या, की दिवाळीची वेगळी प्लेलिस्ट आहे, श्रावणाच्या डेकोरेशनची वेगळी प्लेलिस्ट आहे, किंवा बर्थडे गिफ्ट आयडियाची वेगळी प्लेलिस्ट आहे. अशा वेगवेगळ्या प्लेलिस्ट मधून
पीपल कॅन इझिली गो थ्रू द सुपर्ब. म्हणजे तुझ्या आयडियाज तर मला कळाल्यातच आहेत, पण नेमकं तुला हे इन्स्पिरेशन कसं मिळालं की असं काहीतरी आपण करावं, घरातल्या वस्तू वापरून डेकोरेटिव्ह काहीतरी करावं? मला सांगायला नक्कीच आवडेल की हे सुरू कसं झालं. तर बेसिकली लहानपणापासून आर्ट आणि क्राफ्टची फार काही मला खरं सांगायचं तर अशी आवड नव्हती. म्हणजे मी काही स्वतःहून फार गोष्टी करून बघत होते अशातली कधीच नव्हते. डेकोरेटिव्ह म्हणण्यापेक्षा हँडक्राफ्टेड किंवा हँडमेड गोष्टींबद्दल नेहमीच मला अप्रूप वाटायचं की किती छान असतात या गोष्टी. आणि फॉर्च्युनेटली माझ्या सासूबाई ज्या आहेत सो त्या अगदी क्रिएटिव्ह माइंड म्हणू शकतेस तू किंवा याच आर्टिस्ट म्हणू शकतेस, आर्टिस्ट या फील्ड मधले असल्यामुळे त्यामुळे त्यांच्यामुळे मला खरं तर इन्स्पिरेशन मिळालं. बेसिकली शी इज द ओनली रिझन की आर्ट आणि क्राफ्टच्या फील्ड मध्ये मी आज काहीतरी करू बघतीये किंवा आज माझं चॅनल स्वतः मी ओपन केलंय माय मदर इन लॉ. सुपर्ब सुपर्ब. आणि तुमच्याशी सासू सुनेची अगदी युनिक जोडी आहे ही. आणखी तुम्ही भरपूर काहीतरी दिवाळीचं वगैरे करणार आहात, तू सांगितलंस मला की दिवाळीचे खूप आयडिया आहेत तुझ्याकडे. येस येस येस, मलाही खूप आवडेल सगळ्यांना दिवाळी बद्दल सुद्धा दिवाळीच्या सुद्धा डेकोरेटिव्ह आयडियाज द्यायला. सुपर भक्ती, थँक्यू सो मच तू वेळ दिलास. आणि तुझं चॅनल सगळ्यांनी फॉलो करावं असं मलाही वाटतं, कारण की तिकडे खूप छान छान टिप्स आहेत घरगुती वस्तूंपासून कसं आपण डेकोरेशन तयार करू शकतो याच्या. येस, थँक्यू सो मच आकांक्षा, तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली सगळ्यांशी बोलण्याची. आणि सगळ्यांना तुझ्या लिसनर्सला आणि तुला सुद्धा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही खूप खूप शुभेच्छा, थँक्यू सो मच. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने घरगुती डेकोरेशन करू शकता भक्तीने सांगितल्याप्रमाणे. मी येते थोड्याच वेळात रेडिओ सिटी 91.1 FM वर. स्टे ट्यून्ड, रग रग मी दौडे सिटी.